ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। शनिवारी ख्रिस्ती बांधवांचा सर्वात मोठा सण नाताळ हा उत्साहात आणि धार्मिक परंपरेनुसार साजरा करण्यात आला। विविध चर्चमधून प्रार्थना आणि धार्मिक संदेश देण्यात आले। सर्वत्र चैतन्यमय असं वातावरण होतं। दरम्यान जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनी अर्थात ख्रिसमसच्या निमित्तानं एकतेचं दर्शन देखील घडलं। मोदी मसीहा चौक येथील मेथोडी चर्च येथे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं धर्मगुरूंसह ख्रिस्ती बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसंच त्यांना नाताळनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या। चर्चमधील प्रार्थना होताच छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, शहराध्यक्ष मतीन बागवान यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पास्टर रेवडंट सुंदरराज यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। याचवेळी समाजसेवक जॉन फुलारे, श्रीदेवी फुलारे यांचा देखील छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं यथोचित असा सत्कार करण्यात येऊन त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या। प्रार्थनेसाठी आलेल्या बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांना नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या। इससे भी बेहतर से बेहतर निकाले और जो कोरोना की महामारी है इसको अल्लाह की जात से अल्लाह ने उस चीजों को रफा दफा करके इंसान को जीने का और इंसान को इंसान बनकर चलने की हिदायत ये तौफीक दे। अल्लाह से हम दुआ करते हैं मोहब्बत भाईचारे की इंसानियत हम सब में कायम रहे ऐसे अल्लाह से हम दुआ करते हैं। अस्सलाम वालेकुम, जय जी जाऊ जय श्री राम। जो शुभेच्छा देने के लिए यहाँ पे चर्च में आए उनका मैं धन्यवाद करता हूँ कि सभी सब हिंदू मुस्लिम क्रिश्चियन भाई लोगों को आज का जो क्रिसमस का दिन है और नया साल का दिन है उनको मैं शुभेच्छा धन्यवाद शुभेच्छा देता हूँ। और आप लोग जो छत्रपति शिवाजी महाराज मुस्लिम क्रिकेट से सभी जो संगठनें यहाँ पे आई है उनका मैं यहाँ चर्च से हमारे फादर है उनके तरफ से मैं आपको धन्यवाद देता हूँ। बोल।